विधानसभा निवडणुका एका महिन्यांवर आल्या असून सोलापूरात मात्र विद्यमान आमदारांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली असून आता महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद थोबडे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी येणारी विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नेतृत्व बदल करण्याची गरज असल्याचे सांगत विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात उघड आव्हान दिले असून मतदारसंघात निधी खेचून आणण्यासाठी येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असून येथील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूरला मिळणारा टेक्स्टाईल पार्क अमरावतीला गेला पाण्याची समस्या आजही जैसे थे असून आता माझ्यासारखा उच्च विद्याविभूषित माणसाने राजकारणात येऊन शहराच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज असून भारतीय जनता पार्टीकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे मागील वेळी मला आपण यावेळी थांबा पुढील वेळी आपल्याला नक्की विचार करू असे भाजपमधील वरिष्ठ मंडळींनी मला शब्द दिला होता असे मिलिंद थोबडे यांनी सांगितले थोबडे हे सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी असून सिद्धेश्वर यात्रा यांच्या घरातूनच सुरू होते थोबडे सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त असून लिंगायत समाजातील हे मोठे घराणे आहे समाजात यांना मानणारा मोठा वर्ग असून महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्ष होण्याचा बहुमान यांच्या रुपाने सोलापूरला मिळाला होता मिलिंद थोबडे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहर उत्तर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बिघडणार असून हरियाणा पॅटर्न जर राज्यात राबवण्याचा भाजपचा विचार असेल तर थोबडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका